नमस्कार मंडळी, मी रोहितास गावित पुन्हा एकदा या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंद्रादेवी यात्रेचं महत्त्व, त्याचबरोबर येथील परिसर आणि बरेच काही फॅक्ट. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. आदिवासी एरिया, शेतकऱ्यांची भूमी, विलेज कामत खोपचा, नवापूर, नंदुरबार, महाराष्ट्र. हिंद्रादेवी यात्रा, गाव कामत खोपचा, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार आणि राज्य महाराष्ट्र. नंदुरबार जिल्ह्याहून सुमारे 70 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव वसलेले आहे, तर नवापूरहून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच आहवाहून जवळपास सुमारे 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज 30 जानेवारी 2023 रोजी कामत गावाची वर्तमान माहिती मी या व्हिडिओमध्ये देत आहे. हे गाव धुळे विभागाला जोडलेले आहे आणि फ्रॉम धुळे टू धीस विलेज जवळपास 120 किलोमीटरचे अंतर आहे. ही यात्रा सलग 3 दिवस आणि 3 रात्र भरली जाते. येथील लोकल भाषा आदिवासी आहे, परंतु आपण येथे मराठी, हिंदी, गुजराती सहज बोलू शकतो. यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते, मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी लोक येतात आणि आपापली दुकानं लावतात. कपड्यांचे व्यापारी, लहान मुलांची खेळणी विकणारी, घरगुती वापरात लागणारी साहित्य, खानावळ, हॉटेल्स, चहा टपरी, ज्यूस, नाश्ता सेंटर असे अनेक प्रकारची दुकानं लावली जातात. भाजीपाला, शेती अवजारे व इतर सर्व प्रकारची दुकाने उपलब्ध असतात. त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी लागणारी सर्व प्रकारची साहित्य यांचीही दुकानं मोठ्या प्रमाणात लावली जातात. मित्रांनो, ही झाली यात्रेची बेसिक इन्फॉर्मेशन. तर आपण आता मेन मुद्द्यावर चर्चा करूया, म्हणजे येथील मंदिराची माहिती घेऊया. तांबाळीपासून काहीतरी कारण असतं गोम्यापासून देवी कमता गाव यांनी ह्या फिरी फिरीनं हे स्थापन जाईप असते. पहिला काम पासून ही 3 वर्ष जत्रोबा आय काय दे ना तीन आणि का पैसे आता काही त्या टायमाला जत्रोबा आय पासी देव काही कारण असतो हे नाही जाग पट्टे रे पासून धनरट गाव मे सप्तशृंगी देवीचं एक रूप होय. मी आणि माझ्या टीमने येथील स्थानिक पुजारी सोबत चर्चा केली आणि आपल्याला माहिती देत आहोत. येथील ही कामत खोकसाची यात्रा हिंद्रादेवीच्या आशीर्वादाने भरली जाते. ही यात्रा सन 2018 सालीपासून दरवर्षी 3 दिवसासाठी भरली जाते. यात्रा भरवण्याचं प्रमुख कारण म्हणजे 180 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सन 1835 साली येथे याच जागेवर यात्रा भरली जात होती, परंतु काही कारणामुळे यात्रा ठप्प झाली. त्यानंतर येथील स्थानिक गावकऱ्यांनी चर्चा केली आणि दिनांक 15/2/2018 रोजी येथे मंदिराची स्थापना केली गेली आणि परत ही यात्रा 2018 पासून सुरळीतपणे सुरू केली गेली. मित्रांनो, असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या फॅमिलीला, फ्रेंड्सला शेअर करा, तसेच कमेंटसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.